हरिओम, मी शीतलवीरा देशमुख, कुडाळ उपासना केंद्र. माझा अनुभव असा की कोरोना काळात ज्यावेळी म्हणजे सेकंड लाट आली त्यावेळी मिस्टर आणि मी आम्ही दोघं पण कोरोना पॉझिटिव्ह झाले. आधी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेलो, मिस्टरांना त्रास होत होता, मला काहीही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे माझ्याकडे बघून वाटत पण नव्हतं की मी मला काय असेल म्हणून. पण त्यांच्याबरोबर मी गेली तर ते पॉझिटिव्ह आल्यानंतर माझा पण टेस्ट केली तर मी पण पॉझिटिव्ह आली. पण तो काळ असा होता म्हणजे इतकं टेन्शन आलेलं, कारण घरात माझी दोन मुलं, सासू सासरे, आणि सकाळी ऑलरेडी मी सगळ्यांना चहा नाश्ता देण्यापासून सगळं, आणि एक वेगळ्या प्रकारची भीती होती की बापरे आता आपण तर सगळ्यांना हे केलं आहे, काय होणार आहे. बापूंचं नामस्मरण हे चालूच होतं, पण त्यात हे झालं, ते पॉझिटिव्ह मी. आणि ती लोकं ना, मी त्यांना म्हटलं फक्त मला घरी जाऊ दे, माझ्या सगळ्यांना सांगू दे की असं असं झालं आहे, पण त्यांनी आम्हाला तो चान्सच दिला नाही. ते म्हटले मॅडम तुम्ही समजून घ्या की तुम आता काय चाललंय, सध्याची परिस्थिती काय आहे, नाही तर मग आम्हाला ॲम्ब्युलन्स घरी आणावी लागेल. मग म्हटलं ठीक आहे, ओके, ये नाही. मग फोनवरती माझ्या मुलीला म्हटलं रिद्धी सगळं बॅग सगळं नीट हे कर, आम्हाला असं असं झालं आहे. आणि मेन म्हणजे आधी त्यांचं टेस्ट करणं गरजेचं होतं, कारण आम्ही दोघं पण पॉझिटिव्ह आलो होतो. मग एक रिक्षा सांगून त्यांची सगळ्यांची व्यवस्था केली, त्यांना टेस्टसाठी पाठवलं, आणि आम्हाला डायरेक्टली ॲम्ब्युलन्सनी ओरसला नेलं. ओरसला गेलो म्हणजे आमची अशी होती की आम्ही सहज म्हणून अगदी गेलेलो, आमच्याकडे पाण्याची बॉटल सुद्धा नव्हती, फक्त बापूंचं नामस्मरण हे चालू होतं. तर एक बेड यांना दिला होता आणि त्याच्या बाजूलाच एक बेड रिकामा होता, तिथे एक पाण्याची बॉटल होती रिकामी, तीच धुवून आम्ही त्यात पाणी घेऊन ते पाणी पिलं. कारण तेव्हाची कंडिशन अशी होती की कोण कोणाला मदत करण्याच्या परिस्थितीत नव्हतं, फक्त बापू सोबत होते, म्हणून ते बापूंचं नामस्मरण घेत घेत हे झालं. तिथे ऍडमिट झालो, घरी फोन केला, त्यांना पाठवलं, त्यांची व्यवस्था केली. दोन दुसऱ्या त्या दिवशी हे झालं, तिने बॅग वगैरे सगळं कसं बसं ते तिने काय मॅनेज केलं मला माहित नाही, बापूनी कशी तिला बुद्धी दिली, सगळं हे केलं, रामनामाची माझी वही सगळ्या ह्या गोष्टी तिने अगदी व्यवस्थित हे करून आमचा जो सुपरवायझर होता त्याच्या थ्रू बाहेर हॉस्पिटलच्या खाली आम्हाला त्या मिळाल्या. त्याच्यानंतर त्या दोघं चौघं जण याला गेले, 2 दिवस झाले रिपोर्टच आले नाहीत. मग तिथनं हॉस्पिटलमधनं आम्ही याला फोन कर त्याला फोन कर, कारण कळत नव्हतं, सासू सासरे वयस्कर असल्यामुळे प्रॉब्लेम असा की त्या दोघांना झालं तर मुलं काय करणार, एक तर आमचे रिलेटिव्ह इथे कोणी नाही. चे चौघांचे पण रिपोर्ट नॉर्मल आले, तेव्हा कुठे ना बापूंच्या कृपेने म्हणजे जीव वांड्यात पडला की चला हे नाही आता म्हणजे टेन्शन तेवढं नाही, नाही तर त्यांच्यापैकी कोणी असतं तर मग टेन्शन खूप मोठं होतं, म्हणजे कठीणच परिस्थिती, कारण ते थकलेले आहेत माझे सासू सासरे अगदी. आणि माझ्या मिस्टरांची परिस्थिती अशी होती, त्यांना शुगर, डायबेटीज, हे डायबेटीज, बीपी हे सगळे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना मी जर घरात हट्टीपणा केला असता आणि घरात जर मी त्यांना ठेवलं असतं तर ही ट्रीटमेंट त्यांना होणं शक्य नव्हतं आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. म्हणजे त्यावेळी जे बापूने केलं ते इतकं योग्य होतं, मला त्यावेळेस खूप वाटत होतं की काय बापू म्हणजे असं का करतोय, एवढं मी सरळ सरळ म्हणते की घरात राहतो आम्ही, आणि त्यावेळी असे बरेचशी लोक होती क्वारंटाईन घरात होत होती, नाही असं नाही, पण आम्हाला म्हणजे इतकी कंडिशन अशी हे केली की ऍम्ब्युलन्स मधनं नेण्यापासून बघाल तर आम्ही नॉर्मल अगदी व्यवस्थित, पण ते चांगल्यासाठी होत होतं हे नंतर लक्षात आलं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ऍडमिट करून 10 दिवस अगदी व्हीआयपी ट्रीटमेंट, म्हणजे खूप मी सांगते तिथे आम्हाला कुठलाही कसलाही त्रास झाला नाही, की बापू कृपेमुळे 10 दिवस अगदी योग्य ट्रीटमेंट झाली आणि योग्य हे करून आम्ही 10 दिवस घरी क्वारंटाईन राहिलो. म्हणजे 20 दिवसाचा काळ हा बापू कृपेमुळे आमचा अगदी, आणि त्या सगळ्या याच्यातनं आम्ही बाहेर पडलो. हरिओम श्रीराम अंबज्ञा.